सध्या दर्यापूरमध्ये काँग्रेसला चांगले दिवस आले असून वेगवेगळ्या विजयामुळे दर्यापूर काँग्रेसचा आनंद शिगेला पोहोचला आहे. नुकत्याच झालेल्या कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाल्याने त्याचे पडसाद दर्यापुरात उमटले असून दर्यापूर तालुका काँग्रेसतर्फे ठिकठिकाणी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आमदार बळवंत वानखडे, दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे, बाळासाहेब हिंगणीकर, श्रीरंग पाटील अरबट, अभिजित देवके, सुनील पाटील गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख विविध नारेबाजीला सुरुवात झाली. राहुल गांधी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, कर्नाटक सरकारचा विजय असो, नहीं चलेगी नहीं चलेगी, मोदीजी की तानाशाही नहीं चलेगी, काँग्रेस पक्षाचा विजय असो, अशा प्रकारच्या विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. महात्मा गांधी पुतळा चौक येथे आमदार बळवंत वानखडे यांच्या उपस्थितीत तालुका काँग्रेस अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या हस्ते महात्मा गांधी पुतळ्याचे पूजन पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी गजाननराव देवतळे, डॉक्टर दिनकरराव गायबोले, राजू पाटील कराळे, ईश्वर बुंदेले, नितेश वानखडे, अमोल धर्माळे, राजेश वानखडे, निशिकांत पाखरे, डॉक्टर अविनाश ठाकरे, सुभाष पाटील गावंडे, दत्ता पाटील यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अनंत बोबडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर.